कर्नाळ अभयारण्यांना पक्षीप्रेमींनाही ओढ लागली आहे. 147 प्रकारच्या प्रजातींचे पक्षी हिवाळ्यात तर 37 प्रकारच्या प्रजातींचे स्थलांतरित पक्ष्यांचं माहेर घर आहे. त्यामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या कक्षा आता रुंदावणार आहेत. यासाठी निसर्ग पर्यटन आराखड्याला 11 कोटींची मान्यता मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेमध्ये 51 गायींच्या वासरांची सुटका करण्यात आली. ही वासरं कत्तलीसाठी आणली होती. पोलिसांनी एका गोडाऊनमध्ये छापा मारून कारवाई केली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. धुळ्यात लंपी आजारानंतर पुन्हा जनावरांचा बाजार सुरू झाला. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून जनावरं विक्रीसाठी आणली. खरेदी विक्री व्यवहारातून सुमारे 5 कोटींची उलाढाल झाली. जनावरांचा बाजार पूर्वपदावर आल्यानं व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. सांगलीत एका घोड्याची किंमत चक्क कारपेक्षाही जास्त. या घोड्याला पैलवानाप्रमाणे खुराक दिला जातो. घोड्याचे मालक मुजावर बंधूंकडे सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी मारवाडी, सिंध, काटेवाडी आणि पंजाबी जातीचे घोडे आहेत. या प्रत्येक घोड्याची किंमत 5 ते 6 लाखांच्या घरात आहे. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. अंधेरी पूर्वाडी पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं बांधकाम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. सध्या कामाला 15 दिवसांचा विलंब आहे. पावसाळ्यापूर्वी 2 मार्गिका सुरू करायच्या असतील तर कामाचा वेग वाढवावा लागणार आहे. यासाठी पुढच्या आठवड्यात होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी मेगा ब्लॉकचा विचार सुरू आहे. सिलेंडरचे दर वाढल्यामुळे मुंबईतल्या रेस्टॉरंटचा मेन्यू 5 ते 10% महागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील. टप्प्याटप्प्यानं मेनूत वाढ केली जाईल. पुण्यातील म्हाडाच्या सोडतीला अल्प प्रतिसाद मिळतोय. ऑनलाईन प्रणालीमुळे संख्या घटली आहे. या सोडतीसाठी फक्त 64,781 जणांचे अर्ज आलेत. याआधी म्हाडाच्या सोडतीसाठी 1 लाखाहून अधिक अर्ज आले होते. मुंबईत अग्निशमन दलामध्ये भरतीसाठी महिलांना उंचीत सूट देण्यात आली आहे. महिलांना 166 सेंटीमीटर उंचीच्या निकषात बदल होऊन आता 155 सेंटीमीटर करण्यात आले. मुंबईत यंदाही पावसाळ्यापूर्व नालेसफाई केली जाईल. पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी 247 कोटी खर्च होणार आहेत. त्यातला सर्वाधिक खर्च मिठी नदीतला गाळ उपसण्यासाठी होईल. मुंबईत रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांमुळे लोकलचं वेळापत्रक विस्कळीत होतं. तसंच रुळांवरील आत्महत्यांमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळांवरही परिणाम होतोय. गेल्या वर्षभरात आत्महत्येच्या 72 घटना घडल्या आहेत अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं गेल्या 11 महिन्यात 18 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत 100 कोटींचा दंड वसूल केला आहे. अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा मुंबई विभाग हा भारतीय रेल्वेतला पहिला विभाग ठरलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.